काय तुला आज ऑफिस नाही का? ऑफिस आहे ना, पण त्याआधी हे लेटर ड्राफ्ट करायचं होतं, मग जाईन मी ऑफिसला. काय ऑफिशियल आहे का पर्सनल लेटर? नाही, तसं पर्सनलच आहे. दादा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं ह्या लेटर विषयी. बोल. म्हणजे दिस लेटर इज ऍक्च्युली अ प्रायर नोटीस. नोटीस? येस. कसली? म्हणजे कोणाला? मी विचार करतोय की आज नोकरीचा राजीनामा द्यावा. काय राजीनामा? नोकरी ही सोन्यासारखी अशी, तू अचानक का सोडतेस मयुरेश? दादा, अचानक नाही. गेले कित्येक दिवस माझं आणि कस्तुरीचं या बाबतीत डिस्कशन होत आहे. आम्ही खूप विचार केला आणि मग त्यानंतर आम्ही या निष्कर्षावर आलोय. ही नोकरी सोडण्या पाठीमागचं कारण मला मयुरेश सांगू शकेल? दादा, हे बघ, साधारणतः 1.5 महिन्यात आपल्या हातात 2 करोड रुपये येणार आहेत, बरोबर? ते पैसे आपल्या हातात आल्यावर माझा असा एक विचार आहे की छोटासा का होईना पण स्वतःचा एक बिझनेस सुरू करावा. आणि नोकरी करून बिझनेस करणं खूप अवघड होईल ना, कारण बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे नोकरीकडे माइंड डायव्हर्ट होऊन चालणार नाही. म्हणून म्हटलं की आत्ताच प्रायर नोटीस द्यावी, म्हणजे 2 महिन्यानंतर जेव्हा पैसे आपल्या हातात होईल तेव्हा नोटीसचं पिरियड संपेल आणि सगळं ऑन टाइम होईल. एक मिनिट मयुरेश, मला एक समजत नाहीये की जे पैसे अजूनही आपल्या हातामध्ये आलेलेच नाहीत अशा पैशांवरती तुम्ही कसे काय अवलंबून राहू शकता? दादा, पैसे हातात येणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी उरली आहे, बाकी काय नाही. ते काय नाही, मी तुला हा असला आतताईपणा करू देणार नाही मयुरेश. उगीच आपला हातचं सोडून पळताच्या पाठीमागे धावायचा काय अर्थ आहे का त्याला? पैसे येऊ द्या हातामध्ये. दादा, पैसे हातात आल्यावर नोटीस दिली तर मला 2 महिने अडकून बसावं लागेल त्यासाठी. अरे मग काय बिघडतंय मयुरेश, इतके दिवस केलीस ना नोकरी, आणखीन 2 महिने. हो, पण मला आता त्या गुलामगिरीचा कंटाळा आलाय. मयुरेश, नदीच्या पलीकडच्या तीरावरती उभ्या असलेल्या सैन्याच्या भरोश्यावरती नदीच्या अलीकडे युद्ध पुकारणारा राजा हा नेहमी मूर्ख ठरतो, बरं का? आणि मला एक कळत नाहीये, तुमची बुद्धी तुम्हाला अडवत कसं नाही हे अशी चुकीची पावलं उचलण्यापासून? का भ्रष्ट झाली ती 2 कोटी रुपये हातात येणार म्हणून? ही नोटीस काढून टाक ताबडतोब. ते पैसे हातात येतील तेव्हा बघू. त्या 2 कोटी रुपयावरती स्वप्नरंजन करण्याची आता काहीही गरज नाहीये. पैसे येतील तेव्हा बघू. फाडून टाकते नोटीस. आकाश, अरे एवढं अस्वस्थ काय आहेस? जे सगळं चाललंय ते नॉर्मल वाटतंय तुला? अरे बिझनेस मध्ये प्रोग्राम्स 11th hour ला बदलू शकतात. बदलू शकतो ना, पण तसं सॅटिस्फॅक्टरी रिझन पाहिजे ना. हे कृतिका अचानक येते काय? ऑस्ट्रेलियाच्या त्या कंपनीकडनं इन्व्हिटेशन आल्याचं सांगते काय? जी ट्रिप तिच्यासाठी खूप महत्वाची असते त्याच ट्रिपला अभय येत नाही म्हणल्यावर ती कॅन्सल करून टाकते ट्रिप. गोंधळ आहे. अजूनही तू स्पष्ट बोलत नाहीस. बिलीव्ह मी. काय एकूण कृतिकाच्या वागण्यावरून मला असं वाटतंय की तिच्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणं महत्वाचं नाहीये, तर ऑस्ट्रेलियाला अभय बरोबर जाणं महत्वाचं. अभयला कन्व्हिन्स करण्यासाठी ऑस्ट्रेलियातलं ते काम किती महत्वाचं आहे, अनअवॉइडेबल आहे, असं चित्र ती निर्माण करत होती. पण अभय येतच नाही म्हणल्यावर एका फोनवरती सगळं कॅन्सल करून टाकतंय. तुला जे काही बोलायचंय ते अजूनही तू स्पष्ट बोलत नाहीस. काय करू, माझी जीवच धजावत नाही त्याच्यासाठी. मला असं वाटतंय की अभयबद्दल कृतिकाच्या मनात काही वेगळीच फिलिंग्स आहेत. त्याच्या सहवासासाठी ती काहीही करू शकते. तू फार लवकर कन्क्लुजनवर येतोय असं वाटत नाही तुला? नाही, मी इथं आल्यापासून नोटीस करतोय अभयजवळ असलेली एकही व्यक्ती कृतिकाला नको आहे. मी तिच्यासाठी अगदी मी सुद्धा अनवॉन्टेड आहे.
पण माझ्या बाबतीत ती अभयला तसं काही सांगू शकत नाही, कारण तिला अभयच्या मनात कुठली वेगळी प्रश्नचिन्ह निर्माण करायची नाहीयेत. अरे पण अभय बद्दल कृतिकाच्या मनात वेगळं फिलिंग्स असणं कसं शक्य आहे? तिला माहिती आहे त्याचं लग्न झालंय. काय प्रथमेश, अभयचं टॅलेंट कुणालाही भुरळ पाडू शकतं, त्यात तो आहे अत्यंत साधा. त्याचं टॅलेंट कृतिकाच्या हव्यासात होरपळण्याच्या आधीच काहीतरी करायला पाहिजे. अरे अंकुश, आज लवकर पाणी आणते. एक महत्वाचा डील फायनल करण्याची जबाबदारी माझ्या मॅनेजरने आज माझ्यावर टाकली होती. म्हणाला पार्टी जरा अडील टट्टू आहे, गेले कित्येक दिवस हे घोंगडं भिजत पडलं होतं. ऑफिसमधल्या एकही एक्झिक्युटिव्हला ते मार्गी लावता आलं नाही. मला म्हणाला तू प्रयत्न करून बघ. जवळपास चॅलेंजच दिला. म्हणाला तू जर हे काम केलंस, डील फायनल केलंस, तर परस्पर घरी जा आणि 4 दिवस सुट्टी एन्जॉय कर आपल्या फॅमिलीबरोबर, विथ पे लीव, बक्षीस म्हणून. अरे पण मग झालं काय? काय नाही, आज दुपारी मीटिंग झाली आणि त्या पार्टीचं डील मी फायनल केलं, बोलबच्चन केलं आणि त्या पार्टीला मी बाटलीत उतरवलंय. काय अंकुश भाषा आहे तुझी. अगं बाटलीत उतरवलं म्हणजे काय, की व्यवस्थितपणे त्याला पटवलं मी. अगं वाक्प्रचार आहे हा मराठीतला. वाटलंच विचार ना निरदला. काय निरद? अंकुश. अरे मला म्हणण्याचा अर्थ असा होता की हे डील मी फायनल केलेला आहे तेव्हा मॅनेजरनी जसं मला सांगितलं तसं 4 दिवस मला आता सुट्टी आहे, मस्तपैकी आपण एन्जॉय करूया. काय बर, तुला सुट्टी मिळेल का? मला सुट्टीचा प्रश्नच नाहीये, दिवाळीचे 2 दिवस आहे, मॅनेज होईल. काम करूया आपण, कुठेतरी बाहेर मस्तपैकी फिरायला जाऊया. महाबळेश्वर, पाचगणी, कुठे? त्याच्यापेक्षा गोव्याला जाऊया, त्याला ते मंगेशीचं देऊळ बघायचं होतं ना निरदला. ओके. निरद जाऊया? नाही नको, मला खूप अभ्यास आहे, तुम्ही जा दोघे. अरे 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 निरद असं काय करतोस रे? हे बघ, 2 दिवसाचा तो प्रश्न आहे, मला माहिती आहे तू अभ्यास मॅनेज करशील, मला माहिती आहे ते. अरे खरंच मला पण रुटीनचा कंटाळा आलाय, आपण कुठेतरी बाहेर जाऊ छान, 4 दिवस रिफ्रेश हो. आणि निरद अभ्यास काय, तू 4 दिवस सुट्टी तर आहे, तू मॅनेज करशील ना पुढे? नको, मला कुठेही बाहेर न्यायची इच्छा नाही. अरे कम ऑन यार, नाटक बस ना आता. ए मामू चल ना, एन्जॉय करूया आपण, चल. मी सांगितलं ना तुम्हाला दोघांना, मला तुमच्याबरोबर यायचं नाहीये. तुम्ही जा मजा करा, मला खूप अभ्यास आहे. आणि आई, हा जो काही टेम्पररी चेंज आहे ना, त्याचा काही फायदा होणार नाहीये, मला कायमचा चेंज हवाय. May I come in, ma'am? अरे डॉक्टर या ना, काही काम होतं का? हो, माझं एक महत्वाचं काम होतं, म्हणजे तुमच्या दृष्टीने. बसा. थँक्यू. मॅम, कुठलीही गोष्ट फिरवून फिरवून सांगायचा माझा स्वभाव नाही, मी जे सांगतो ते स्पष्टच बोलतो. डॉक्टर, एवढ्या मोठ्या प्रस्तावनेची काही गरज नाही आहे. नाही म्हणजे तुमच्यात जर का स्पष्ट बोलण्याची हिंमत आहे तर तुमचं स्पष्ट बोलणं ऐकण्याची हिंमत माझ्यातही आहे. सो कम टू द पॉइंट. तुमच्या मनात अभयबद्दल नेमक्या कुठल्या फिलिंग्स आहेत हे मला कळलंय. डॉक्टर चौधरी, आय थिंक हा माझा पर्सनल मामला आहे आणि तुम्हाला नर्सिंग होम मध्ये काम करण्याचा पगार दिला जातो, राईट? नक्कीच, पण मला आता इन्सेंटिव्हची गरज आहे आणि त्यासाठी काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कराव्या लागणार असतील तर त्याला माझी तयारी आहे, हे एवढंच सांगायला मी आलो. जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. मॅम, अभयचं आणि तुमचं नातं मैत्रीच्या पुढे जावं आणि जे तुम्हाला अपेक्षित आहे ते तुम्हाला मिळावं, यासाठी जर तुम्हाला माझी जरूर लागली. कृतिकाला मदतीची गरज नाही,
तिला जी गोष्ट हवीये ती मिळवण्यात ती समर्थ आहे. म्हणजे तुमच्या कॅपॅसिटी बद्दल माझ्या मनात जराही किंतु परंतु नाहीये. पण येत्या काही दिवसात तुमच्या मार्गात काही अडथळे येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एखाद्या सहकार्याची गरज भासेल. म्हणून डॉक्टर चौधरी, मगाशीच सांगितलं ना, जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगा. हा सांगतो ना. म्हणजे अभय बद्दल तुमच्या मनात जे फिलिंग आहे, जे जसं मला कळलंय तसं आकाशलाही कळलंय. त्यामुळे आकाश तुमच्यामध्ये अडथळा बनून उभा राहणार यात शंका नाहीये. माझ्या मार्गात येणारे अडथळे मी नुसतेच पार करत नाही तर ते निस्तनाभूतही करते. आकाश एवढा सहजपणे दूर होणारा अडथळा नाहीये. म्हणजे तुमच्याकडे सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचा एक हुकमी माणूस पाहिजे आणि ती जागा घ्यायला मी तयार आहे. म्हणजे मी आकाश एवढा अति आयडियलिस्टिक नाहीये. अभयने मला नोकरी दिली म्हणून त्याच्या विरोधात ब्र सुद्धा काढायचं नाही एवढी मी नीतिवत्ता जाणत नाही. मला पैशाची भाषा समजते, आवडते आणि वेळी प्रसंगी बोलता सुद्धा येते. म्हणजे माझ्या या कलागुणांचा तुम्हाला ऑपरेशन अभयमध्ये चांगलाच उपयोग करून घेता येईल. थिंक ओव्हर इट. म्हणजे घाई नाही आहे आणि जबरदस्ती सुद्धा नाही. It's just an offer. Good day, doctor. Good day. दमलास का? What do you mean by दमलास का? ऑफिसमध्ये काम करायला जातो मी, आराम करायला जात नाही तिथे. अरे बापरे, राग आला. सॉरी. पाणी हवंय? कस्तुरी, एक कप चहा पण आण ना प्लीज, माझं डोकं जाम दुखत आहे. मयुरेश, तुम्हाला ना दिवाळीचं कुठलं तरी गिफ्ट देणार होतास कदाचित. दिवाळीचं गिफ्ट काय? तू तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या रेझिग्नेशनची नोटीस देणार होतास. कस्तुरी, हा प्रश्न तू मला इतक्या जवळून आणि इतक्या कमी आवाजात का विचारतेस? तुला भोंगा आणून देतो, बिल्डिंगच्या मेन गेटपाशी जा आणि तिथून विचार ना मला हा प्रश्न. अरे हो, इतकं चिडण्यासारखं काय? मी काय चुकीचं विचारलं का? चुकीचं विचार नाहीस, चुकीच्या पद्धतीने विचारलंस. एक तर आज सकाळीच दादानं या गोष्टीवरून माझं सेशन घेतलंय, त्यात तू आणखी माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस प्लीज. म्हणजे तू नोटीस दिली नाहीस? दिली आहे ग, मी दिली आहे नोटीस, पण कुणाला सांगायचं नाही असं ठरलंय ना आपलं. अरे पण त्यात लपवण्यासारखं काय आहे? काय म्हणाले दादा सकाळी? दादाला माझा असा तडका फडकी राजीनामा देण्याचा निर्णय पटलेला नाहीये. त्याने मला ती नोटीस फाडून टाकायला सांगितली. कारण मला माहिती, दादांना ना काय फोबिया मला कळत नाही. इतकी लहानशी रिस्क घेऊ शकत नाहीत का ते? आणि आजच्या काळात जितकं फुंकून फुंकून प्यावं ना तितकं जास्ती तोंड पोळत. कस्तुरी प्लीज, तू इतका कशाला त्रागा करतेस? त्यामुळे दादाला आपले विचार पटणार नाहीये. हे बघ, तो त्याच्या ठिकाणी योग्य आहे, आपण आपल्या ठिकाणी योग्य आहोत. म्हणून आपण फक्त त्याला न दुखावता जे काय आपल्याला करायचं आहे ते करायचं बस. आपलं ठरल्याप्रमाणे मी नोटीस दिलेली आहे, थोड्या दिवसातच पैसे हातात येतील, छानपैकी आपला बिझनेस सुरू होईल, मग त्याचं त्याला कळेल की त्याची भीती किती अनाठाई होती ते बस. मयुरेश, तू काय बोलतोस ते मला कळतं रे, पण दादा असे का वागतायत ते मला कळत नाही. नाही नाही म्हणता म्हणता ना त्यांची विचारसरणी आणि त्यांची तत्व बरोबर लागतायत सगळ्यांवर. आकाश दूध.
अरे अजून शोधा शोधत चाललीये का तुझे? तुझी नाईट शिफ्ट आहे ना आकाश, आज वाजलेत बघ किती जरा. मला माहिती आहे सारखे इतके वाजलेत करू नकोस, टेन्शन देऊ नकोस मला. माझी महत्वाची फाईल नाही सापडली आज. आता कसली फाईल शोधतोयस तू? आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट आहे ग, त्याची बायपास करायची आहे, पण ऑपरेशनचा खर्च त्याला त्याच्या घरच्यांना परवडत नाही, म्हणून ते वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना अप्रोच करतात. मी सुद्धा मला जमेल तशी मदत करतोय, पण कुठेही अप्रोच करायचा म्हणलं ना तरी केस पेपर्स लागतात, म्हणून त्या सगळ्या केस पेपरची एक झेरॉक्स काढून फाईल मी माझ्यासाठी बनवली होती. आमच्या हॉस्पिटलमध्ये एका पतसंस्थेचा अध्यक्ष आज येणार आहे, मला भेटणार आहे, त्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, पण माझी फाईलच सापडत नाही आहे. आकाश तू एक मिनिट आधी इथे बघू, इथे इथे असं शांतपणे बस, तू बस आधी शांतपणे. आणि आता आठव बरं की फाईल तू कुठे ठेवली होतीस नक्की? मला नक्की आठवत आहे, मी रूम मध्ये आलो आणि इथेच ठेवली होती फाईल. इथे? हो. छान, म्हणजे नक्कीच ती आईने उचलून कुठेतरी ठेवली असणार. तुला माहिती आहे ना त्या शिस्तीच्या किती भोगत्या आहेत ते? आकाश मला कळत नाही तुझ्या अशा महत्वाच्या गोष्टी तू अशा इथे तिथे टाकूच कशा शकतो? प्लीज मला आता लेक्चर देऊ नकोस. आई दिवाळीसाठी मामाकडे गेली आहे 4 दिवस, मला फाईल त्याच्या आधी हवी. तू फक्त एवढाच विचार कर की आई फाईल कुठे ठेवू शकते. माझं कपाट बघितलं नाहीये त्याच्या. मग तुझं कपाट? पहिल्यांदा बघितलं नाहीये. मग एक काम कर, तू या कपाटात बघ, म्हणजे आईंचे काही महत्वाचे पेपर्स आणि फाईल्स तिथे असतात, कदाचित तुझीही फाईल त्यातच मिक्स झाली असेल. येस. तू पण एक गोष्ट जाग्यावर ठेवत नाही. हो मला कळत आहे, अत्यंत अव्यवस्थित आणि बेशिस्त आहे. आता यातच असेल बघ कुठे. काय झालं आकाश? या फाईल मध्ये अधिकाऱ्यांनी आपल्याकडनं घेतलेल्या कर्जाचे ओरिजिनल पेपर्स आहेत, आणि ह्या पेपर्स प्रमाणे अधिकारी आपल्याला फक्त 18 लाखाचं देणं होत. माईने कुठल्या अधिकाऱ्यानं त्यांच्याकडनं 50 लाख वसूल केले? याचा अर्थ इतके वर्ष आई मला जे हिशोबाचे पेपर्स दाखवतीये ते सगळे पेपर्स फ्रॉड होते. सुखाचा चेहरा नाही कोणीही पाहिला, जेव्हा भेट होई तेव्हा मग कळे जाला त्याला. चढावी गळ्या अनेक जाती सुखानो या सुखानो या या सुखानो.